पुलाला तडे जाण्याची आणखी एक घटना आज मुंबईत उघडकीला आली. ग्रँड रोड आणि नाना चौकला जोडणाऱ्या पुलाला तडे गेलेत. ग्रँड रोड पूल नावानं हा पूल ओळखला जातो. तडे गेल्यामुळे या पुलावरची वाहतूक थांबवण्यात आली. पुलावरची वाहतूक केनडे ब्रिजवरून वळवण्यात आली. रस्त्याची आणि पुलाची पाहणी करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी आहेत. सध्या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. यांना फक्त प्रायव्हेटायझेशन करण्यामध्ये, रेल्वेची जागा विकण्यामध्ये फक्त इंटरेस्ट आहे. पियुष गोयलना त्यांच्याकडे किती मिनिट, दोन दोन मिनिस्ट्री घेऊन बसलेत. त्यांनी त्याच्याबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत. दरवर्षी ऑडिट होतं, ऑडिट करायला पाहिजे, आणि ऑडिट केलं तर त्याच्याबद्दल कृती अंमलबजावणी केली पाहिजे. आणि लोक प्राणात भुगत आहे, संबंध मुंबई ठप्प पडते, याला जबाबदार कोण? हे दोघेही आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, पुलाच्या दुरुस्तीचं काम कधीपर्यंत चालेल, काय माहिती मिळते या संदर्भातली? सध्या आता दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे मुंबई महापालिका आणि त्यासोबत रेल्वेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या एकत्रित बैठक झाली. आणि या संदर्भात बैठकीतून हे पूर्ण आढावा घेण्यात आला की कशा प्रकारच्या ब्रिजला धोका आहे किंवा काय नाही, आणि त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवर काय परिणाम होईल काय, या संदर्भात बैठक घेण्यात आली. परंतु सध्या त्या बैठकीनंतर हे काम जे आहे ते दुरुस्तीचं सुरू करण्यात आलेलं आहे. जो ज्या ठिकाणी तडे गेलेले आहेत ते मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते की ब्रिजला काही धोका नाही आहे सध्या तरी, परंतु जो जे तडे गेलेले आहेत ते दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सध्या मुंबई महापालिकेच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. कृष्णात, पण कधीपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल? एक दोन दिवसामध्ये तरी हा ब्रिज जो आहे तो खुला करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू आहेत. जर त्याच्या अगोदर काम सुरू पूर्ण झालं तर त्याच्या अगोदर देखील हा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी मोकळा केला जाणार आहे. धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी. तर येत्या दोन दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.